नमस्कार। लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या मालिकेमध्ये आत्ता आपण उपस्थित आहोत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या जुन्या वाड्यामध्ये। आता याचं स्वरूप बदललेलं आहे, किंबहुना जतन केलेलं रूप आहे। भाऊसाहेब रंगारींच्या या भवनामध्ये आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत या वास्तूचं जतन करणाऱ्या, त्याचं रिस्टोरेशन करणाऱ्या प्रसिद्ध आर्किटेक्ट अर्चना देशमुख कुलकर्णी यांना। अर्चना, मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार, थँक्यू। या आजच्या भागाची सुरुवात करताना आम्हाला उत्सुकता, आम्ही खूप मोठमोठे शब्द ऐकतो, रिस्टोरेशन, कॉन्झर्वेशन, त्याचं जतन करणं, तर याच्यासाठीची एक विशिष्ट शैक्षणिक पात्रता असायला लागते। बरोबर। तुझ्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल, शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती सांग। सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या वास्तूमध्ये। ही वास्तू आम्ही मागच्या वर्षी मॅमध्ये जतन आणि संवर्धन करून पूर्णत्वात नेली, आणि याच्यासाठी जी काही एक्सपर्टीज लागते त्याला आर्किटेक्चरल कन्झर्वेशन एक्सपर्ट म्हणतात। बरं। आणि मी माझं मास्टर्स मी पुण्यात आर्किटेक्चर केल्यानंतर जवळजवळ 15 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर मी दिल्लीमधून स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरमधनं मी आर्किटेक्चरल कन्झर्वेशन केलं। ओके। म्हणजे ही आर्किटेक्चरची एक वन ऑफ द निश फील्ड आहे, निश ब्रांच आहे, ज्याच्यामध्ये आम्ही पुरातन वास्तूंचं जतन आणि संवर्धन याची कामं गेली 15 वर्ष पुण्यात माझ्या नासदीय आर्किटेक्चर आणि कन्झर्वेशन या फर्म अंडर करतो। बरं, नासदीयचा अर्थ काय? नासदीयचा अर्थ खूप इंटरेस्टिंग आहे। हे ऋग्वेदातल्या ज्या ऋचा आहेत, ऋग्वेदातल्या ऋचांमध्ये नासदीय एक सूक्त आहे, ज्याला आत्ताची पिढी बिग बँग थिअरी म्हणून ओळखलं जातं, ज्या ज्या विच ऍक्च्युली टॉक्स अबाउट फॉर्मेशन ऑफ द युनिवर्स। तर नासदा सिन्नो नातिदाने नासिद्रजो यो व्योमो परोयत, म्हणजे जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा काय होतं। सो माय फर्म्स नेम इज नासदीय। इट टॉक्स अबाउट फॉर्मेशन ऑफ द युनिवर्स, त्याचं मिनिंग जे आहे ते। वा, पुण्यामधल्या कोणत्या कोणत्या वास्तूंचं अशा पद्धतीने रिस्टोरेशन जतन केलेलं आहे तुझ्या संस्थेने? आमच्या संस्थेअंतर्गत आम्ही बऱ्याचशा डिपार्टमेंटशी संलग्न आहोत, त्याच्यामध्ये स्टेट आर्किओलॉजी, PWD, CPWD, नंतर प्रायव्हेट ट्रस्ट आणि प्रायव्हेट हेरिटेज बिल्डिंग ओनर्स असे आमचे क्लायंट आहेत। त्याच्यामध्ये आम्ही पुण्यात फुलेवाडा, विठ्ठलवाडीचं विठ्ठल मंदिर, जयकर बंगलो, नंतर आत्ता भाऊसाहेब रंगारी भवन हा आमचा अवॉर्ड विनिंग प्रोजेक्ट आहे, ह्याला यावर्षी एसाचा अवॉर्ड मिळाला। त्या माते नंतर दोन्ही ससूंचं मी आत्ता काम करते, डेव्हिड आणि जेकब ससून। बरं, ह्याच्याबरोबरच आम्ही गडकिल्ल्यांचीही कामं करतोय। वा वा। अर्चना, आत्ता तू सांगितलंस की पुण्यातल्या अनेक पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत, भाऊसाहेबांचा वाडा, भाऊरंगारी भवन तुझ्याकडे रिस्टोरेशनसाठी कसं काय आलं, हे काम तुझ्यापर्यंत कसं आलं? ओके। आमच्या आर्किटेक्चर फील्डमध्ये असं म्हणतात की यू डोंट डू बिग प्रोजेक्ट्स ऑर स्मॉल प्रोजेक्ट्स, यू डू फेमस प्रोजेक्ट। आणि त्याच्यामध्ये कसं आहे की माझ्याकडे जरी 5 क्लायंट्स असले तरी आय मेक शुअर की दोज 5 क्लायंट दे कम टू मी। आणि ह्या प्रोजेक्टची स्टोरी अशीच आहे की आम्ही इथे डॉक्टर नाईक त्यांचा वाडा करतोय, नाईक वाडा शुक्रवार पेठेत आहे, आणि 22 गुंठ्यात पसरलेला असा विस्तीर्ण वाडा गेल्या आम्ही 7 वर्ष करतोय, एक भाग करत आणलाय। तर त्यांचा मुलगा आहे डॉक्टर सत्यजित आणि एक जान्हवी धारीवालजी, हे दोघं जण खूप चांगले मित्र आहेत, आणि त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं। मग जान्हवी यांनी मला बोलवलं, मग पुनीत आणि जान्हवी दोघंही आले होते, मग आम्ही भेटलो इथे आणि ते म्हणले की आम्हाला ह्याचं रेस्टोरेशन करायचं आहे आणि वी हॅव चॅलेंजेस। आमचा जो रथ आहे, जो रथ आता इथे थांबलेला आहे, तो मला मागेच जायला पाहिजे, मागेच ठेवायचा आहे। तेव्हा सगळी ट्रस्टची पण लोकं होते आणि ते म्हणले हे चॅलेंजिंग आहे, शक्य नाही आहे। तेव्हा मी त्यांना एकच गोष्ट म्हणले की आम्ही फक्त जतन आणि संवर्धनाची कामं करतो, जे आम्ही आत्तापर्यंत केलेले प्रोजेक्ट्स आहेत ते किचकटच प्रोजेक्ट्स केलेले आहेत, आणि मी स्वतः पेठेत वाढली असल्यामुळे पेठेत काम करण्याचे जे काही चॅलेंजेस आहेत ते मला चांगले माहिती आहेत। तर असा हा प्रोजेक्ट आमच्याकडे आला, फ्रेंड्स टू फ्रेंड्स, आमची अशी ओरल पब्लिसिटी होतच आम्हाला आत्तापर्यंत प्रोजेक्ट्स मिळालेले आहेत, आणि तशी ह्याची सुरुवात झाली। वा 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 वा। सो फ्रेंड टू फ्रेंड, चांगलं काम करा, चांगली माणसं नवीन चांगलं काम घेऊन तुमच्याकडे येतातच, अशा पद्धतीने हे काम तुझ्याकडे आलं। बरोबर। जेव्हा काम आलं त्यावेळेला वाड्याची काय स्थिती होती, किंवा मला एक खूप उत्सुकता आहे, जेव्हा आपण दुरुस्तीचं काम, दुरुस्ती हा तसा फार
काय म्हणू त्याला, वृक्ष शब्द आहे अशा कामासाठी. पण अशी ऐतिहासिक वास्तू जेव्हा तुमच्याकडे येते त्यावेळेला आर्किटेक्टनी काय पद्धतीने त्या वास्तूकडे बघावं, त्यांनी इतिहास जाणून घ्यावा किंवा त्याला इतर कुठल्या गोष्टींची आवड असावी का, की जेणेकरून ते इंटरेस्टने तो काम करेल, नाही ते एक वृक्ष काहीतरी केलंय आलंय असं नाही होऊ शकत ना. असं होताही कामा नये. काय होतं, बरेचदा जे नवीन प्रोजेक्ट्स असतात, जे आर्किटेक्चरल प्रॅक्टिस ज्याला म्हणतात, तेव्हा यू हॅव अ लँड सो युअर स्लेट इज एम्प्टी. पण जेव्हा असे प्रोजेक्ट आमच्याकडे येतात तेव्हा द बिल्डिंग इज ऑलरेडी देअर. सो व्हॉट इज मोर ग्रीनर दॅन बिल्डिंग बिईंग ऑलरेडी देअर. त्यामुळे एव्हरी रेस्टोरेशन प्रोजेक्ट वी कन्सिडर इट ॲज अवर ग्रीन प्रोजेक्ट. वा, कारण का आम्ही आहे तीच इमारत जतन करतो आहे आणि त्याच्यामध्ये जे काही मटेरियल वापरलं गेलं असतं किंवा त्याचे जे काही टेक्निकल पार्ट आहेत की त्या पद्धतीने हे बांधलेलं आहे. आता हा जुना फोटो आहे वाड्याचा, जर बघत असाल तुम्ही तर इथे थोडंसं पुढे असा ओसरीसारखा ओटा आहे, लाकडी कॉलम्स आहेत, नंतर लाकडी दरवाजे, खिडक्या, रेलिंग्स, कॉलम्स आहेत, फेशी आहे. इकडे जर पाहत असाल तर सर्व भिंत जी आहे ती एक्सपोज्ड ब्रिकवर्क आहे. त्याच्या शेजारचा म्हणजे आता ही नॉर्थ आहे, ती वेस्ट आहे, ती ईस्ट आहे आणि मागची साऊथ आहे. तर वेस्ट हा भाग असल्यामुळे आपल्याकडे साऊथ वेस्ट विंड आणि साऊथ वेस्ट रेन्स असल्यामुळे मेजर हा भाग जो होता तो कुजला होता. तर जेव्हा आम्ही साईट व्हिजिट पहिल्यांदा केली तेव्हा ही इमारत कधी बांधली होती तर 19व्या शतकाच्या एंडला, आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ ती इमारत 130 वर्ष जुनी आहे. जेव्हा 130 वर्षाचा एक वयस्क वृद्ध पण अत्यंत संपन्न असा ठेवा आमच्याकडे जेव्हा येतो तेव्हा, उदाहरणार्थ तुम्ही डॉक्टरकडे जाता एखादा प्रॉब्लेम घेऊन, तेव्हा डॉक्टर म्हणतात तुमची मेडिकल हिस्ट्री काय. आमच्याकडे जेव्हा अशी इमारत येते तेव्हा आम्ही पण त्याची हिस्ट्री, वी गो बॅक इन टाईम, आम्ही त्याचा अभ्यास करतो, त्याचा ऐतिहासिक पुरावे किंवा त्याचे जे काही अर्कायवल रेकॉर्ड्स असतील ते काढतो. तर ह्या इमारतीचे 130 वर्षात इतके वेगवेगळे स्टेक होल्डर्स होऊन गेलेले असतात, त्यांनी त्याच्यात बदल केलेले असतात, त्यामुळे ॲडिशन्स, ऑल्टरेशन्स हे सगळं इनएविटेबल असतं अशा कामांमध्ये. मग त्या अभ्यासात आम्हाला कळतं की हे जे काय काय बदल झाले ह्या इमारतीत, मटेरियल बदल असतील किंवा प्लॅनिंग रिलेटेड बदल असतील, हे असे बदल होत गेलेल्या इमारत जेव्हा आम्हाला परत पूर्वीची जशी होती तशी पण आत्ताच्या वापरास अशी जेव्हा सुयोग्य बनवावी लागते तेव्हा बरेचसे फॅक्टर्स आहेत जे आम्ही कन्सिडर करतो. वा, प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आपल्याला असं वाटतं की हो, एक जुना वाडा आर्किटेक्टला बोलवलं, त्याची टीम आली, त्यांनी केलं. पण आत्ता अर्चना देशमुख कुलकर्णी यांनी सांगितलं वेगवेगळ्या टेक्निकल टर्म्स वापरून की किती पद्धतीने त्या वाड्याकडे बघितलं जातं, आणि फार सुंदर शब्द त्यांनी वापरला, एखादा डॉक्टर त्याच्या पेशंटची मेडिकल हिस्ट्री घेतो तशी कॉन्झर्वेशनल आर्किटेक्ट कल्चरल हिस्ट्री त्या वास्तुपुरुषाची, त्या वास्तूची घेत असतो आणि मग पुढे काय ट्रीट करायचं कशा पद्धतीने हे ठरवत असतो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि याच्यामध्ये पण आहे असं की फक्त कन्झर्वेशन रेस्टोरेशन येत नाही, याच्यामध्ये कन्झर्वेशन येतं, रेस्टोरेशन येतं, कधीकधी रिकन्स्ट्रक्शन येतं, स्टॅबिलायझेशन येतं, स्ट्रेंथनिंग येतं, रेट्रोफिटिंग येतं, असे बरेच विषय आहेत जे टेक्निकली तुम्हाला बघावे लागतात. आणि मटेरियल, आता आमची जी प्रॅक्टिस आहे आम्ही माती ते सोनं ह्या सर्व प्रकारात काम करतो आणि ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही हे सर्व प्रकारचे मटेरियल वापरलेले आहेत. वा 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 वा. अर्चना, आत्ता तू सांगितलंस की आर्किटेक्टनी किती अँगलनी त्या वास्तूकडे बघायला पाहिजे, अतिशय इंटरेस्ट घेऊन, म्हणजे वृक्ष पद्धतीने रिस्टोरेशनचं काम होऊ शकत नाही, त्यांनी रस घेऊन काम करायला पाहिजे, हे सगळं मान्य आहे, ठीक आहे. पण हे काम तुम्हाला देणारी व्यक्ती पण तेवढी त्याच्यात रस घेऊन काम करणारी पाहिजे. ही सर्व माहिती असणं गरजेचं आहे की बाबा एखादी इमारत आली, आता बरेचदा ट्रस्ट म्हणली होती आता हे जुनं झालं आहे आपण नवीन करू, पण जेव्हा पुनीत बालन आहेत, इंद्राणी फाउंडेशनचे सर्वे सर्व आणि अध्यक्ष आहेत, त्यांच्या वाईफ जान्हवी धारीवाल आहेत, तर ह्या दोघांचा जो विजन होता याच्यासाठी, माझ्या मते त्या विजननी मला खूप मदत झाली. वा, दे वर शुअर की आम्हाला हे रेस्टोअर करायचं आहे, आम्हाला सायंटिफिकली रेस्टोअर करायचं आहे, त्याच्यासाठी जे चॅलेंजेस येतील ते आपण एकत्र ओव्हरकम करू. त्यामुळे मला असं वाटतं एक चांगला टीम लीडर लीड्स द टीम आणि ती टीम सगळं व्यवस्थित काम करून घेते. मॅम ते पुनीतनी सगळ्या टीमला लीड केलंच, वेळोवेळी जे काही प्रॉब्लेम्स होते, आता काम करताना सुद्धा बरेच चॅलेंजेस येतात,
काही गोष्टी आम्हाला साईटवरही जाणवल्या, पटकन निर्णय घ्यावे लागतात. करेक्ट. याच्यासाठी ही वॉज द परफेक्ट पर्सन. ॲट द सेम टाईम हिज वाईफ जान्हवी, हू हॅज अ कीन आय फॉर डिटेल्स. आय थिंक आम्ही 1-to-1 करून सगळ्या टीमला बरोबर घेऊन इतकं सुंदर त्यांनी म्हणजे हे सगळा प्रोजेक्ट लीड केला. माझ्यामध्ये त्या दोघांचे माझ्याकडनं पर्सनली आभार आहेत त्यांना, की बिकॉज ऑफ देम वी कुड डू दिस सो वेल. करेक्ट करेक्ट. आणि असं काम देणारी व्यक्ती पण इतकं इंटरेस्ट त्या कामामध्ये घेत असेल, माहिती पण असली की त्यांना स्वतःला दोघांना माहिती होती की बाबा ही कामं कशी केली जातात, किंवा अर्चनाला मला स्वतःला काय चॅलेंजेस येऊ शकतात, त्यामुळे माझेही त्यांनी तत्परतेने सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आणि ॲट द सेम टाईम जे आमचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत अनिल आणि महेंद्र जावीया, त्यांची रिवाईव्ह हेरिटेज फॉर्म, ते सुद्धा ह्या एक्सपर्टीमध्येच काम करतात, ते हेरिटेज कॉन्ट्रॅक्टर्सच आहेत. तर त्यांचेही त्यांनी वेळोवेळी इतके म्हणजे आमच्या टीम मीटिंग्स आणि साईट व्हिजिट मीटिंग्स म्हणजे छान एखादा सोहळा असायचा असं म्हणायला हरकत नाही, त्यामुळे काम करायलाही मजा आहे. वा वा वा. मला वाटतं मगाशी तू उल्लेख केलास या सगळ्याचाच एक आउटकम म्हणून भाऊसाहेब रंगारी भवनाला रिस्टोरेशन करता एक अवॉर्ड मिळालं. येस. त्या अवॉर्ड बद्दल आम्हाला सांग, मग आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊ. जरूर जरूर. आता एसा ही ऑर्गनायझेशन आहे पुण्यामध्ये, विच इज ओल्डर देन सीओ आहे, म्हणजे आमचं काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरपेक्षा ही जुनी ऑर्गनायझेशन आहे. आणि त्याला आर्किटेक्ट्स इंजिनियर्स आणि सर्वेअर्स असोसिएशन म्हणतात. ह्या मितीला त्याला जवळजवळ 52+ वर्ष झालेली आहेत. आणि ह्या ऑर्गनायझेशनचे जे काही आर्किटेक्ट्स, खूप सिनियर आर्किटेक्ट्स आहेत, इंजिनियर्स आहेत किंवा सर्वेअर्स आहेत, तर ते आले होते इथे आणि त्यांनी त्यांचा इथं एक वर्कशॉप घेतला, समजवून घेतलं की बाबा. आणि हा अवॉर्ड जो असतो ना, मी जसं तुम्हाला म्हटलं की ही लेड द टीम, हा टीम अवॉर्ड असतो. करेक्ट. ही अख्ख्या टीमनी कसं काम केलं, याच्यामध्ये ओनर म्हणजे बालन सर स्वतः आणि ट्रस्ट, नंतर स्ट्रक्चरल इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर आणि आर्किटेक्ट. आर्किटेक्ट ॲज अ वन ऑफ द यु नो जसं म्हणतो ना आपण मेडिएटर, या सगळ्यांचं आम्हाला बघावं लागतं, आम्ही मेडिएटर असतो. तर असा तो आम्हाला या मार्चमध्ये एसाचा अवॉर्ड मिळाला फॉर द बेस्ट रेस्टोरेशन प्रोजेक्ट. वा वा. तुमच्या सगळ्या टीमचं खूप मनापासून अभिनंदन. भाऊसाहेब रंगारींच्या या ऐतिहासिक भवनाचा पुढचा टप्पा, पुढचा भाग बघण्यासाठी आपण बरोबर चलो. अर्चना, ही सगळी माहिती तू सांगत असताना एकीकडे डोक्यात माझा विचार येत होता की इतकं सुंदर तुम्ही जर जुन्या वास्तूचं जतन संवर्धन करताय, तर आम्ही असं ऐकलंय की बंगालमध्ये दुर्गापूजेच्या दरम्यान जी सजावट केली जाते त्याच्यामध्ये आर्किटेक्ट मंडळी इन्व्हॉल्व्ह असतात ते सगळं डिझायनिंगसाठी. बरोबर. तर आपल्या गणेशोत्सवामध्ये येत्या काळात अशा पद्धतीचे आर्किटेक्ट काय रोल प्ले करू शकतील? मला वाटतं हा खूपच छान प्रश्न आहे. कुठल्याही आर्किटेक्चर किंवा इंटिरियर प्रॅक्टिसपेक्षा सेट डिझायनिंग इज अ क्विक फील्ड. तुमच्या आयडियाज ज्या असतात डोक्यातल्या, त्या समोर यायला जास्त वेळ नाही लागत, त्यामुळे आउटकम इज व्हेरी फास्ट. आता माझे स्वतःचे बरेच परिचित जे आहेत, जसं मी दिल्लीत शिकल्यामुळे तिथेच माझेच प्रोफेसर होते डॉक्टर उजान घोष, आणि ते दिल्लीमध्ये त्यांची जी कम्युनिटी ओरिएंटेड गॅदरिंग्ज असतात किंवा दुर्गापूजा असते, त्या दुर्गापूजेचे पंडाल ते स्वतः डिझाईन करतात आणि ते भारतातले प्रसिद्ध प्लॅनर आहेत. आणि या अशा लोकांचा सहभाग असतो त्याच्यात. आणि ह्याच्यामध्ये पण कसं आहे की बाबा किती लोक जमणार आहेत, आता ते लोकांची गर्दी जमल्यानंतर तो पंडाल कशा प्रकारचा पाहिजे, त्याच्यामध्ये वेंटिलेशन सिस्टीम कशी पाहिजे, तुम्ही काय प्रकारचे मटेरियल वापरले पाहिजेत. आता जेव्हा पंडाल म्हणतो तेव्हा इलेक्ट्रिसिटी, लाईटिंग हा त्याचा एक इनएव्हिटेबल भाग आहे, अविभाज्य घटक आहे. बरोबर. मग त्या लाईटिंगसाठी, इलेक्ट्रिकलसाठी त्या सिस्टीम्स कशा नेणं, सर्व्हिसेस कशा त्या पंडालमध्ये देणं, हे सगळं फार टेक्निकल विषय आहे. मला असं वाटतं की आर्किटेक्ट्स लोकांना ह्याच्यात बऱ्यापैकी इंटरेस्टही आहे. आणि आता मला असं वाटतं की VR AI येत आहे, त्यामुळे आपले पंडालसुद्धा बदलले पाहिजेत. म्हणजे तुम्ही जर आता समजा एखाद्या मंडपातून जात असाल आणि तुम्हाला देखावे हा एक भाग झाला त्यातला, पण AI किंवा VR अजून ते काय छान करू शकता, तुम्ही अजून काय माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता. प्रोजेक्शन मॅपिंग आहे, प्रोजेक्शन मॅपिंगसुद्धा खूप वाईडली वापरलं जाते आता कलकत्त्यात, दिल्लीमध्ये. तर मला असं वाटतं की आता आपल्याकडे पण ती टेक्नॉलॉजी यायला पाहिजे. लोकांनी टिपिकल सेट डिझायनिंग किंवा प्रतिकृती ह्याच्या बियॉन्ड थोडा विचार केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की आर्किटेक्ट तुमचा खूप चांगला मित्र बनू शकतो त्याच्यात. वा वा.
या वाड्याचं रिस्टोरेशन करताना, जतन संवर्धन करताना तांत्रिक बाबी काय काय विचारात घेतल्या होत्या? म्हणजे जसं आपण आता या तिसऱ्या मजल्यावरती बसलो आहोत, याचं पूर्वीचं रूप खूप वेगळं होतं. बरोबर आहे. किंवा खाली आत आल्यानंतर डाव्या बाजूचा कठाडा तुम्ही वापरला, त्याच्यासाठी फार सुंदर टर्म वापरली होती, ते सगळं थोडं आम्हाला सांग. ओके. आता जसं मी तुम्हाला आपण जेव्हा सुरुवात केली या सेशनला, इंटरॅक्टिव्ह सेशनला, तेव्हा मी काही टर्म्स सांगितल्या होत्या, त्या अशा की जतन संवर्धनांबरोबर याचं रेस्टोरेशन, कन्झर्वेशन, रिकन्स्ट्रक्शन, रिहॅबिलिटेशन, रेट्रोफिटिंग, स्ट्रेंथनिंग, स्टॅबिलायझेशन, असं सगळं येतं. आता ही इमारत इतकी मोडकळी झालेली कारण का आत्तापर्यंत याचं काही काम नव्हतं झालं. बरोबर. आणि कसं होतं की ही इमारत आपल्याला भवन आणि भवनाच्या रिलेटेड कामासाठीच वापरायची होती, त्यामुळे इथे आम्हाला जसं आता आपण या हॉलमध्ये बसलो आहोत, इथे पूर्वी पोटमाळा होता. या पोटमाळ्याची रेज न बदलता आम्ही हे थोडंसं फक्त उचलून जेव्हा घेतलं तेव्हा इथे आपल्याला हेडरूम मिळाली आणि आपण इथे आज बसू शकतो. पण ह्याचा पूर्वीचा चेहरा मोरा खूप वेगळाच होता. आणि जेव्हा हे करताना आम्हाला बाहेर तुम्ही पाहिलं असेल तर हे ब्रिकवर्क आहे जे एक्सपोज्ड आहे. हे एक्सपोज्ड ब्रिकवर्कला तो ट्रॅपिझॉइड, मला ते ब्रिकवर्कचे प्रत्येक जे कोर्सेस आहेत ते मॅच करावे लागले होते. तर हे रिकन्स्ट्रक्शन करताना पण हे असं रिकन्स्ट्रक्शन करायचं आहे की जे आपल्याला इन्क्लुझिव्ह आहे आणि इंट्रुझिव्ह नाही आहे. तर हे ही जी कॉन्सेप्ट आहे ना, याला फार सेन्सिटिव्ह माइंडसेट लागतं. वा. की आपल्याला कसं आहे, जुन्या इमारतीला साजेसं, द बिल्डिंग शुड लुक यु नो मॅच्युअर विथ द एज अँड नॉट अ मॉडर्न लाईक अ न्यू वन, असं मला वाटतं. तर असं केलं आहे आम्ही ह्याच्यामध्ये. वा वा वा. आणखीन एक गोष्ट, हे सगळं जतन संवर्धन करताना 132 वर्षापासून मिरवणुकीत वापरला जाणारा रथ आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मोठं चॅलेंज होतं. येस. ते कसं काय केलं? आता रथ जेव्हा ह्या कामाचा कसं होतं की एक काम केल्यानंतर एक कॉन्फिडन्स येतो आपल्याला, तर तसं ह्या टीमला पण तसा आला होता. जी काही ट्रस्ट आहे त्यांना किंवा स्वतः पुनीत आणि जान्हवीला पण, तर ते म्हणले की आपण आता ह्याच्याबरोबर रथही करू. रथही तेवढा जुना आहे. आणि रथाचं जेव्हा काम आलं तर त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी, जसं म्हणलं तसं की चाकं, चाकांचं वेज, त्यांना कनेक्ट करणारी सिस्टीम किंवा त्याचं जे काही सस्पेन्शन असतं ते सस्पेन्शन, असे काही बाबी होत्या. त्याच्याबरोबरच जे चार खांब होते लाकडी, ते सुद्धा डगमगत होते. आणि त्याच्याबरोबरच आम्ही काही त्याच्यात रेस्टोरेशन तर केलं, ह्याचं स्ट्रेंथनिंग केलं, त्याला आम्ही एक मोनोलिथ टेक्निकली स्ट्रेंथन केलं की जे चारही काम आता बिलकुल हलणार नाहीत आणि दरथ इज रेडी फॉर अनदर 80 इयर्स. हो. याच्याबरोबरच आम्ही काही व्हॅल्यू ॲडिशन एलिमेंट्स दिले त्याला. उदाहरणार्थ स्टेन्ड ग्लास. गणपतीला जास्वंद आवडतं तर तुम्ही पाहाल तर जास्वंदीच्या फुलाची स्टेन ग्लास केली आहे. जे कॉलम्स आहेत त्या कॉलमला रिअल गोल्ड फिनिश केलं, म्हणजे रिअल गोल्ड लिफिंग केलं आहे. हे गोल्ड लिफिंगसाठी आम्ही जयपूरवरनं एक्सपर्ट आणला होता. ते एक्सपर्ट फक्त गोल्ड लिफिंगचीच कामं करतात, ते खूप इंट्रिकेट आणि रिअल गोल्ड वर्क असतं. तर ते आम्ही त्या रथाला केलेलं आहे. तर टेक्निकली साऊंड केलाच आम्ही त्याला, त्याला स्ट्रेंथनिंग केलं, त्याला एकदम स्ट्रॉंग केलं, त्याच्याबरोबरच आम्ही त्याला काही या नाजूक व्हॅल्यू ॲडिशन एलिमेंट्स दिले. वा 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 वा. 19व्या शतकामध्ये भाऊसाहेब रंगारींनी बांधलेला हा वाडा क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकांसाठी किंबहुना क्रांतिकारकांचं माहेरघर म्हणूनच नावाजलेला आहे. तो आता 2021-22 सालामध्ये जतन संवर्धन करणं, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करणं, जणू काही अर्चना देशमुख कुलकर्णी यांनी पुनीत बालन आणि जान्हवी धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीमने या वाड्याच्या वास्तुपुरुषाला त्याची मूळ व्हॅल्यू कुठेही घालवू न देता एका नव्या सुंदर समृद्ध रूपामध्ये आपल्यासमोर पेश केलेलं आहे. अर्चना, फक्त इंद्राणी बालन फाउंडेशन नाही, फक्त पुनीत बालन जान्हवी धारीवाल नाही, फक्त भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे कार्यकर्ते नाही, तर येणाऱ्या पिढ्यासुद्धा तुम्हाला खूप मनापासून थँक्यू म्हणतील, कारण इतक्या संवेदनशीलपणाने तुम्ही भाऊसाहेबांचा हा वाडा, क्रांतिकारकांचं हे माहेरघर संवर्धन केलं आहे, त्याचं जतन केलं आहे. थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचे. थँक्यू.